स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत. 3 किंवा 6 महिन्याचे करावे, त्यामुळे मसाल्यांचा स्वाद कमी होत नाही. अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात 1 चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे, त्यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते. त्यामुळे तुमचा रोज रोज मसाला बनवण्यासाठीचा वेळ हा जाणार नाही. हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची देठे काढून एका डब्यात भरून त्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी, त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते. खसखस ही फ्रीजमध्येच ठेवावी. भगरसुद्धा फ्रीजमध्ये ठेवावी, त्यामुळे ती खराब होत नाही व त्यात आळी वगैरे पडत नाही. बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा, त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो जेव्हा तुम्ही बेकिंग सोडा पुन्हा पुन्हा वापराल. पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवावी, त्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही. नेहमी फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा, त्यामुळे फ्रीजमध्ये वास येत नाही. फ्रीजला कोणताही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत, त्यामुळे सुद्धा फ्रीजमधील वास निघून जाईल. नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा, त्यामुळे पदार्थ बिघडला तरी तो वाया जात नाही आणि आवडला तर आणखीन पुन्हा बनवता येईल. फ्रेंड्स, असेच चांगले व्हिडिओ आणि चांगले टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. कापलेले सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाही. लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यामध्ये ठेवा, त्यामुळे लिंबाचा रस अधिक चांगला येतो. असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटणही दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.